राज्यात कोरोनाचे पेशंट्स वाढताना दिसून येत आहेत आणि यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक आहेत सर कोरोनाचे रुग्ण संपूर्ण देशभरात वाढत आहेत राज्यात खास करून पेश पेशंट्स वाढताना दिसून येत आहेत परवाच यासंदर्भात आरोग्य विभाग आणि तुमच्या संदर्भात ही बैठक झाली काय नेमकं ठरलेलं आहे कशा प्रकारचे नियोजन असणार आहे नाही आपण म्हणता येते सत्य आहे की करोनानं पुन्हा डोकंवर काढल्यासारखं वाटतं आहे केंद्रीय स्तरावरतीही आरोग्याच्या बैठका झाल्या त्यांनी राज्य शासनाला काही सूचना केल्या आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशान्वे टास्कफोर्सनं आपलं काम पुढे चालू ठेवलं आहे तर त्यानुसार परवा रात्री टास्कफोर्सची बैठक झाली एकंदर आढावा घेण्यात आला मी निक्षून सांगू इच्छितो की आ, देर इज नो कॉज ऑफ अलार्म बट वी हॅव टू बी कॉशस म्हणजे घाबरून जाण्याचं कोणतंच कारण नाही आहे परंतु आपण दक्षता घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी विशेषत्वानं परवा टास्कफोर्सला आढळल्या तर महाराष्ट्रामध्ये मा जो आपण एक सिम्टोमॅटिक पॉझिटिव्हिटी रेट असा जो आपण आयडेंटिफाय केला होता तो साधारणतः नऊ पूर्णांक आठ ते दहाच्या जवळपास आहे राज्यातल्या दोन ठिकाणचा तो दहाच्या पलीकडे आहे आणि हा आपल्याला निश्चितच खाली आणण्याची आवश्यकता आहे कशा स्वरूपातले रुग्ण दिसत आहेत तर ज्यांना आपण माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर तर माइल्ड उपप्रकारामध्ये रुग्ण आहेत घशाला खवखवणं गिळताना त्रास होणं खोकला येणं ज्याला आपण मराठीमध्ये घसा धरलाय असं म्हणतो तसं वाटणं अन्न न जाणं कारण मुख्यत्वे करून घशामध्ये अडकल्याची भावना निर्माण होणं कोरडा खोकला येणं क्वचित प्रसंगी धाप लागणं आणि काही लोकांना डायरिया अशी साधारणत लक्षणं आणि याच्याबरोबर ताप दिसत आहेत आमच्या सूचना अशा आहेत की सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यावी म्हणजे ज्या स्वरूपातलं लक्षण असेल त्या लक्षणावरची उपाययोजना करावी पण बहात्तर तासांमध्ये ही लक्षणं मावळावीत ही अपेक्षा आहे तशी जर ती मावळली नाहीत तर आपण खरोखरच कोविडची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि जो ग्रुप ज्याला आपण पहिल्या दोन्ही तिन्ही फेजेसमध्ये हायरिस्क ग्रुपमध्ये मोडलं होतं म्हणजे डायबेटिक्स आहेत साठीच्या अलीकडची पलीकडची माणसं आहेत इम्युनोडेफिशियन्सी प्रोफाईल असलेली माणसं आहेत गरोदर स्त्रिया आहेत तर हा जो आपला हायरिस्क ग्रुप आहे ह्यांच्या बाबतीमध्ये आपण विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे गरज पडल्यास दाखल करून रेमेडिसिवीर हे जे औषधं आपण त्याही वेळेला वापरलं ते यावेळेला असे निष्कर्ष समोर येत आहेत की तीन दिवस जर आपण रेमेडिसिवीर दिलं तर आपल्याला ते पुरेसं ठरतंय बहुतांशी लोकांना व्हॅक्सिन मिळालेली आहे निदान पहिला डोस दुसरा डोससुद्धा पुष्कळ लोकांना महाराष्ट्रात मिळालेला आहे मला असं वाटतं की आपल्याला पूर्वी झालेला कोरोनाचा आजार आणि आपण घेतलेली लस या दोनोंचा संयुक्तिक परिणाम एक सकारात्मक दृष्टिकोनातनं आपल्याला आत्ता दिसतो आहे हा जो आत्ताचा व्हेरियंट आहे हा जो एक्स बी बी वन हा ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे ओ मायक्रॉनचं हे पिल्लू आहे आणि दरवेळेला जेव्हा पुढची जनरेशन व्हायरसची येते तेव्हा शक्यतो तिची रोग निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती क्षीण झालेली असते अगदीच कुठला वेगळाच प्रकार निर्माण झाला तर गोष्ट वेगळी आहे जी आपल्याला अल्फा आणि डेल्टाच्या वेळेला नजरेस आली होती त्यामुळे ह्या वेळेला आपल्याला सौम्य प्रकारची लक्षणं दिसत आहेत पण टास्क फोर्सनं ज्या सूचना केल्या त्याच्यामध्ये काही विधायक सूचना अशा आहेत की शासनानं लसीच्या उपलब्धतेकडे थोडंसं लक्ष घालावं कारण अनेक जण रुग्णालयांमध्ये माझ्याहीकडे येऊन सर मला लस डोस घ्यायचा आहे पण लस चटकन उपलब्ध होत नाही आहे सो तो एक मुद्दा आपल्याला बघायला हवा रेमडिसिवीरची उपलब्धता हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा है और आहे आणि ज्याचे स्टॉक्स आहेत तिसरी गोष्ट एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली की आपण होम क्वारंटाईन हा जो मुद्दा घेतला होता तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आणि पाच दिवसाच्या काळापर्यंत होम क्वारंटाईन करणं हे आवश्यक आहे त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आम्ही जरा वेगळा असा मांडला आहे की बहुतांशी प्रायव्हेट रुग्णालये जी आपली आहेत त्यांच्यामध्ये आपण एक नवीन आ, एक टेस्ट उदयास आणली आहे ज्याला बायोफायर टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं हे गेल्या काही वर्षातली उपलब्धी आहे ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची जी व्हायरसेस आहेत पर्टिक्युलरली आम्ही हे लंग्सच्या न्युमोनियाजमध्ये की जे न्युमोनिया औषधोपचारांना दाद देत नाहीत ज्यांना आम्ही रिफ्रॅक्टरी न्युमोनिया असं म्हणतो त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरत होतो महाग आहे ही टेस्ट पण आता या टेस्टचा एक उपप्रकार आपल्याला मिळतो की ज्याच्यामध्ये पाच व्हायरसेस इन्फ्लुएन्झा बी पॅरा इन्फ्लुएन्झा कोविड एच टू एन थ्री ह्या सगळ्यांचं निदान आपल्याला चटकन आणि खात्रीलायकरीत्या होऊ शकतं प्रायव्हेट रुग्णालयं ही करतायत मुंबईतली प्रायव्हेट रुग्णालयं तरी मला असं वाटतं की आपण शासकीय स्तरावरती ही बायोफायर टेक्नॉलॉजी आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आणावी नॅचरली शासन एकदा मध्ये पडलं आणि मोठ्या प्रमाणात आपण गोष्टी केल्या की त्याची कॉस्ट कमी व्हायला लागते आपल्याला आर टी पी सी आरच्या बाबतीमध्ये त्याचा खूप चांगला अनुभव आहे तर ही एक वेगळी सकारात्मक सूचना टास्क फोर्सने केली आहे मास्क मॅन्डेटच्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मास्क वापरणं हे आम्ही आवाहन करतो आहोत सक्ती करत नाही आहोत व्होल्युशनल ऐच्छिक ठेवतो आहोत पण हॉस्पिटल्स आहेत जिथे आम्ही लोक काम करतोय किंवा आपण एखाद्या क्लोज कन्फाईंड स्पेसमध्ये ग्रुप आहे जिथे परस्परांच्या संपर्कामध्ये येण्याची शक्यता वाढते आहे तिथे मास्क घालावा आणि मास्क ही एक सकारात्मक आरोग्याची सवय व्हावी अ पॉझिटिव्ह हेल्थ हॅबिट असं साधारणत प्रतिपादन टास्क फोर्सनं केलेलं आहे मला असं वाटतं की कालच शासनानं खाजगी आणि आपल्या शासकीय दोन्ही रुग्णालयांमध्ये काही प्रमाणामध्ये बेड्स प्रायव्हेट रूम्स आणि आय सी यूज रिझर्व्ह करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या अतिशय चांगल्या आणि योग्य गोष्ट आहे कारण दुर्दैवानं उद्या झपाट्यानं तुम्हाला आठवत असेल आपण केस डबलिंग टाईम म्हणायचो आणि जेव्हा आपण दोन हजार वीसच्या मे मध्ये होतो तेव्हा केस डबलिंग टाईम फार नंबर डबलिंग टाईम फार कमी झालेला होता अल्पावधीत जेव्हा जास्त केसेस येतात त्यावेळेला बेड्स उपलब्ध नाहीत कारण आज आपली फील्ड हॉस्पिटल्स आपण थांबवलेली आहेत आता त्यामुळे आहे त्या रुग्णालयांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बेड्स उपलब्ध करून ठेवणं ही एक सकारात्मक बाजू होईल शेवटचं प्रतिपादन मला एवढंच करायचं की आपण एच थ्री एन टू या व्हायरसबद्दल खूप ऐकलं खूप बोललं गेलं त्याच्याबद्दल आता मात्र आम्हाला असं दिसतंय की एच थ्री एन टूचं च प्रमाण रिलेटिव्हली कमी होत आहे पण कोविडच्या केसेस दृग्गोचर व्हायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आपण सकारात्मक राहूया शासन आणि आपण सगळे एकत्र काम करूया आणि याचा प्रतिकार करूया ओके okay. uh, सध्याच्या कोविडचे केसेस वाढत असले तरी रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण मात्र कमी दिसून येतं निश्चित निश्चित आपण तो मुद्दा अगदी बरोबर आहे आम्हाला फार आय सी यूमध्ये ॲडमिशन्स लागत नाही आहेत ऑक्सिजन अजिबात कमतरता लागत नाही आहे रुग्णाचं एस पी ओ टू जेव्हा आपण मॉनिटर करतो त्यावेळेला ते फार प्रमाणामध्ये ड्रॉप डाऊन होत नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का की काही रुग्णांना सुरुवातीचे समजा अस्थमासारखे आजार आहेत किंवा कॉम्प्रोमाइज त्यांचं स्टेटस आहे या रुग्णांच्या बाबतीमध्ये डाऊनफॉल फार झपाट्याने होऊ हो शकतो आणि म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे पण एक निश्चित आहे की हा जो उपप्रकार सध्या आपल्याला सतावतोय तो माइल्ड आहे ह्याच्याबद्दल शंका नाही अशाच प्रकारे विविध देशांमध्ये देखील अशा प्रकारची स्थिती जी आहे ती चायनामध्ये देखील आपणाला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली अशाच प्रकारे भारतात देखील होऊ शकतं कदाचित मास्क मॅन्डेटरी करावं हो लागेल लॉकडाऊनच्या संदर्भातली देखील चर्चा होऊ हो लागेल काय वाटतं नाही लॉकडाऊन ही खूप दूरची गोष्ट आज तरी वाटते आहे आणि कुठे आम्ही लॉकडाऊनचा शब्दसुद्धा उच्चारलेला नाही मास्क मँडेटच्या बाबतीमध्ये मतभिन्नता असू शकते काही जणांना असं वाटतं की द लिस्ट दॅट वी कॅन डू इज मेक मास्क मँडेटरी mm -hmm. पण बऱ्याच जणांचं असं जा मत पडलं की आपण आवाहन करत राहू परत परत बोलत राहू आणि व्हॉल्युशनल लोकांना तो ऑप्शन देऊ परदेशातली स्थिती बघता आणि दुबईमधून येणारे आणि चायनामधून येणाऱ्या काही रुग्णांच्या मध्ये पॉझिटिव्हिटीचं प्रमाण बघता टास्क फोर्सनं एअरलाईनना योग्य त्या सूचना गव्हर्नमेंटनी द्यावी द्याव्यात अशी शिफारस केली आहे okay. परंतु देश म्हणजे केंद्रीय पातळीवर मात्र अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या के नाही केंद्रीय पातळीवरती सर्व बाबींचा खूप छान उहापोह घेतला गेला आहे राज्याचे आपले सगळे सचिव मंडळी जी होती त्यांनीही त्या मीटिंगज अटेंड केल्या त्यामुळे एक चांगला समन्वय आहे आणि मला असं वाटतं की दोन वर्षापूर्वी आपल्याला ज्या थोड्याफार ठेचा लागल्यात त्यातनं आपण शाणे झालेलो होतो म्हणजे फक्त केवळ दुबई आणि चायना इथून येणारे जे प्रवासी आहेत त्यांनाच स्क्रीनिंग करणं गरजेचं वाटतं नाही काय झालंय आता जे काही लोक दुबईमधनं आले त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला रिप हे टेस्ट रिपोर्ट मिळाले सो आय वुड कन्सिडर दॅट ॲज ए अलार्म बेल की आपण लक्ष ठेवायला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती बघता किंवा खास करून मुंबईची स्थिती बघता कारण सर्वाधिक जास्त डेन्सिटी असलेलं शहर आहे तर पुन्हा एकदा आपण म्हणजे मुंबई महापालिका तशी आलाल मोडवर काल गेल्याचं पाहिल्यामुळे तिने सांगितलेलं आहे अजून देखील काही करणं गरजेचं वाटतं नाही मला कर वाटतं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय आयुक्त हे सगळेजण उत्तम समन्वय राखून आहेत आणि मला असं वाटतं की सेवन हिल्सच्या बेड्स आपण पुन्हा ॲक्टिव्हेट केल्यात आपली जी मेन पाचवी रुग्णालयं आहेत त्या पाचवी रुग्णालयांना संदेश गेलेले आहेत आयसीयू तयार आहे व्हेंटिलेटर्स आहेत त्यामुळे आय थिंक एक सकारात्मक ॲप्रोच या वेळेला पहिल्यापासून निश्चितच आहे असं आहे आपण एकदा मानसिकता ठेवली की गरज लागली तर थोड्या अवधीमध्ये स्केल अप करायला आपल्याला कठीण जाणार नाही okay. आपण धडे शिकलेलो आहोत त्याची पुनरुजळणी करणं एवढीच फक्त आपल्याला गरजेची बाब पडेल याला चौथी लाट म्हणता येईल ही मला लाट नाही वाटत कारण आजही आपण मी कालचे आकडे बघितले तर सातशे त्रेसष्ट वगैरे असा काहीतरी आकडा होता मृत्यू अत्यल्प आहेत त्यामुळे मी याला लाट नाही म्हणणार कसा आहे ना मला हा प्रश्न अनेकदा गेल्या महिन्यांमध्ये विचारला गेला की सर कोविड गेला का तर मी ह्याचं उत्तर नकारार्थी दिलेलं आहे असं आहे जगाच्या संपूर्ण नकाशावरनं कोविडचा शेवटचा रुग्ण जोपर्यंत असा होणार नाही तोपर्यंत कोविडची टांगती तलवार ही कायमच राहणार आहे त्यामुळे कोविड हा एक नित्य आजार बनून आपल्याबरोबर राहील एवढंच आपण बघायला पाहिजे okay. म्हणजे इतर रुग्ण आजारांसारखा म्हणजे टायफॉइड असेल की जसा हा इन्फ्लुएन्स जसा अंगवळणी पडलेला आहे तसा तो येत्या काळामध्ये देखील असाच कोविड अंगवळणी पडेल म्हणजे मी याचं नेमकं उत्तर दिलं तर आम्ही जेव्हा विद्यार्थी देशमध्ये होतो किंवा आजही पायरेक्सी ऑफ अननोन ओरिजिन हा एक मेडिकलच्या पेपरमधला महत्त्वाचा प्रश्न असायचा पायरेक्सी ऑफ अननोन ओरिजिन म्हणजे काय की ज्याचं नेमकं का कारण समजत नाही असा येणारा ताप आणि मग त्याला अनेक पन्नास साठ कारणं असायची की ह्याच्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल ह्याच्यामध्ये कोविड हे आता आणखीन एक नवीन कारण समाविष्ट झालेलं आहे धन्यवाद सर तर कोविडचे रुग्ण वाढत असले तरी काळजी करण्याची गरज नाही परंतु दक्षता मात्रच घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर सह कृष्णा पाटील झी मिडिया मुंबई